जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. शनिवारी जिल्हा परिषद कार्यालयाला सुट्टी असताना देखील रात्री उशिरापर्यंत कार्यालयात कर्मचारी काय करत आहेत असा सवाल करत रात्री उशिरापर्यंत अनेक गैरकारभार सुरू असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी केला आहे. नुकताच जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि ठेकेदारात टक्केवारीवरून वाद रंगला होता. जिल्हा परिषदेच्या जवळपास 40 ठेकेदारांनी पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर यावर पडदा टाकण्यात आला आहे. या घडामोडींमुळे जिल्हा परिषद मोठी सेटलमेंट झाल्याचा चर्चा रंगला आहेत. दरम्यान शनिवारी शासकीय कार्यालयाला सुट्टी असताना देखील रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते अनेक गैरकारभार सुरू असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे. शनिवारी रात्री सुभाष कोल्हे यांनी कार्यालयात प्रवेश करत या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. कोणताही जिम्मेदार अधिकारी नसताना काय काम करत आहेत असा सवाल कोल्हे यांनी केला. या प्रकाराला संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे देखील कोल्हे यांनी सांगितले. तुम्ही मनाने आले का? तुम्ही असं काही कुलूप मोडून असं बसले का तुम्ही? पण सर आम्ही हो दादा, आम्ही तुम्हाला चुकीचं करतो म्हणलो का? ते चुकीचं आम्ही ते त्यांना वरिष्ठांना विचारू, तुम्हाला नाही विचारू. तुम्ही फोन 2 मिनिट ठेवा, तुम्ही फोन ठेवा. तुम्ही जे फोन बोलता त्यांना तुम्ही जे करता तुम्हाला कोण्या वरिष्ठाने सांगितलं त्यांचं नाव सांगा. अमोल पाटील साहेबांनी सांगितलं का? ते बघा, आता जिल्हा परिषदला शिव मॅडम, शिव मॅडम ना सांगितलं असं म्हणायचं. मी काय बोलतो तुम्हाला, आता या टायमाला पुण्या साहेबांनी चेक करायला ऑफिसमध्ये पाठवलं हे सांगा, त्यांचं नाव सांगा, बाकी नका. मी दादा काय बोलतो, मी काय बोलतो तुम्हाला, या टायमाला कोण्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परमिशन घेऊन. बघा साहेब, मी काय म्हणतो दादा, मी काय बोलतो, माझं 2 मिनिट, माझं आधी ऐकून तुम्ही नंतर बोला. आपल्याला कोण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या टायमाला ऑफिसमध्ये यायची परमिशन दिली त्यांचं नाव सांगा. हो, मी आम्ही तुम्ही काम करत नाही म्हणलो का? मला मला एक सांगा, रात्रीच्या 12 वाजता ऑफिस उघडून एखाद इन्स्ट्रुमेंट तयार करणं आणि चेकिंग करणं याची परमिशन तुम्हाला कोण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुम्हाला दिली? आम्ही नवीन इन्स्ट्रुमेंट नाही, जुनेच तपासताय. ह्याची परमिशन रात्री, आता रात्रीच्या 12 वाजता कोणत्या अधिकाऱ्यानं परमिशन दिलं ते मला त्याचं उत्तर. मला बाकीचं नका सांगू, मला कोणाच आहे या ऑफिसमध्ये एखाद्या तुम्हाला परमिशन नसेल, एखाद्या अधिकारी एखादी फाईल गायब झाली त्याचे जिम्मेदार तुम्ही राहणार आहात का? कोण सेवक आहे? तुमचं नाव काय?